धुळे महानगरपालिका निवडणुकीनंतर निकाल समोर आलेत, भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, परंतु मात्र शिवसेनेनं या ठिकाणी विरोध केलेला आहे. शिवसेनेच नव्हे तर इतर जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे. त्यांनी म्हटलंय की या ठिकाणी ईव्हीएमचा खूप मोठा घोळ झालेला आहे. नेमकं काय म्हणणं आहे? आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आहेत महेश मिस्त्री. सर, काय सांगणार, नेमकं काय आरोप आहे आपला यामध्ये? सर्वप्रथम महिन्याभरापासनं काय चालू होतं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. महाराष्ट्र राज्याचे पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांना भारतीय जनता पार्टीने धुळे महानगरपालिकेचा प्रभारी केलं होतं. त्यानंतर त्यांच्याच पक्षातले अनिल गोटे हेही देखील विरोधात गेले होते. आणि त्याचबरोबर किमान 20 दिवसापूर्वी किंवा 25 दिवसापूर्वी धुळे शहरातील तमाम वृत्तपत्र जे मोठे आहेत त्याच्यामध्ये देखील बातमी आली होती की गिरीश महाजनांच्या हस्तकांनी धुळे शहरामध्ये 40 बंगले हे भाड्याने घेतलेले. हे 40 बंगले असे होते का ज्या ठिकाणी या लोकांना यांचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आणायचे होते त्याच्याकरता. आणि ते बंगले याच्याकरता घेतले होते की चिन्ह येऊन आलेले जे काही हॅकर होते त्या लोकांना हॅक करण्याकरता जे काही इक्विपमेंट जे काही मशनरी ठेवायच्या होत्या ते मतदान केंद्राच्या 500 मीटर आताच ते त्यांनी या ठिकाणी बंगले घेतले होते. आणि त्याचबरोबर हे सगळे आलेले हॅकर हे साऊथ इंडियनच होते आणि डायरेक्ट मशीन हॅक केलेले. एक फोन मला आला होता 9 तारखेला मतदान 7:30 वाजता सुरू होणार होतं, 10 ते कमीत कमी रात्रीच्या 11:00 दरम्यान 2 वेळा फोन आले होते. स्पष्ट त्याच्यात मला ऑफर केली गेली होती की भाऊ जर मशीन हॅक करायचं असेल तर तुम्ही सांगा हॅकर आलेले आहे आणि एक कॅन्डिडेटचे 25 लाख रुपये सांगताय. मी स्पष्ट नाही सांगून दिलं. त्यानंतर अर्ध्या तासाच्या आत किंवा 1/4 तासाच्या आत परत फोन आला, एक कॅन्डिडेटचे 15 लाख रुपये. त्यालाही देखील मी नाही म्हटलं, म्हटलं असं होऊ शकत नाही. तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की 2.5 लाख रुपये आम्ही सांगू त्या माणसाकडे, तुम्ही टोकन जमा करा. त्यानंतर मतदान संपल्यानंतर कमीत कमी 1.5 ते 1.5 तासाच्या आत तुमच्या विरुद्ध जेही लोक उमेदवार उभे आहेत तुमच्या विरोधात, कुणाला किती मत, कुणाला किती मत, कुणाला किती मत, हे सगळं तुम्ही काउंटिंगला गेल्यानंतर ते सगळे मतं टॅली करायचे, त्याच्यात एक मत देखील मागे पुढे होणार नाही. आणि आम्ही सांगितलेले, आम्ही जे लिहून दिलेले आकडे तेवढे मिळाले तर ज्या ठिकाणी तुम्ही 2.5 लाख रुपये टोकन जमा केलं त्या ठिकाणी तुम्ही उर्वरित 12.5 लाख रुपये द्या. आणि हे जेवढे हॅकर होते हे सगळे साऊथ इंडियन होते. ईव्हीएम ज्या लोकांनी तयार केलेले हे सगळे चेन्नईनेच हे सगळे ईव्हीएम तयार आलेले, यांच्या ज्या काही फ्रिक्वेन्सी होत्या सगळ्या त्यांच्या जवळ होत्या आणि या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालत होते. गिरीश महाजनने या ठिकाणी त्याच्या मर्जीचे अधिकारी बसवले होते त्या लोकांनी. तुम्ही खूप गंभीर आरोप करताय, खरं तर अशा प्रकारचं हॅकिंग जर होत असेल तर या संदर्भात तुमच्याकडे काही ठोस पुरावे आहेत का, एव्हिडन्स आहेत का की ज्याच्या बलबुतेवरती तुम्ही हे सगळे आरोप करतात? यामध्ये सगळ्यात ठोस पुरावा तर असा आहे की ज्या ठिकाणी या लोकांनी ईव्हीएम हॅक केलेले होते ते ईव्हीएम हॅक करण्याकरता या लोकांनी रिलायन्सचे टॉवर आणि एअरटेलचे टॉवर वापरले होते. काका, जोपर्यंत ते मतदान सुरू झालं संपेस्तोपर्यंत रिलायन्सवर जर मोबाईल लावला तर हामिंग यायचं, डबल संभाषण व्हायचं. तसंच वोडाफोनला देखील आपण फोन केला तर तशीच परिस्थिती होती. एक तर पहिले तर फोन लवकर लागत नव्हते, त्या फोनवर समजा जर लागलं तर तिथं देखील रिलायन्ससारखीच परिस्थिती होती. तिथे देखील फोन जर केला तर दुभाषेच आवाज येत होता. पूर्ण यंत्रणा यांनी मतदान केंद्राच्या 500 मीटर जवळपास राहूनच हे सगळे इक्विपमेंट काका, जसं मतदान केंद्र जिथं मतमोजणी चालू होती ज्या ठिकाणी या लोकांनी मोबाईल हॅक केले होते, जर अशा पद्धतीने मोबाईल हॅक होता तर ईव्हीएम देखील इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, मोबाईल देखील इलेक्ट्रॉनिक आहे. जर मोबाईल माणसाचा एवढे लोकांचे मोबाईल जर विविध कंपन्यांचे असताना, विविध कंपन्यांचे सिम कार्ड असताना सुद्धा त्या परिसरातले सगळे जर मोबाईल हॅक होत असतील तर ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक येते काय हॅक होऊ शकत नाही आणि त्यांनी ईव्हीएमच हॅक करून. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे ईव्हीएम हॅक झालेलं आहे, परंतु आता तुम्ही याच्या पुढची प्रोसेस काय करतात, नेमकी तक्रार कुणाकडे करणार आहात, आजची नेमकी तुमच्या आंदोलनाची पार्श्वभूमी नेमकी काय होती? आजची आम्ही सगळ्यांनी जेवढे पडलेले उमेदवार होते सगळ्या पक्षाच्या लोकांनी मुखमोर्चा काढला. देवपुरातल्या एकविरा मंदिराजवळ सगळे जमलो होतं, सगळ्यांना आव्हान केलं, ते सगळे त्या ठिकाणी जमले आणि तिथून मुखमोर्चा काढून इथं महापालिका आयुक्त या लोकांनीच हे सगळे निवडणूक प्रक्रिया राबवल्या आणि या महापालिका निवडणुकीचे सर्वस्व महापालिकेचे आयुक्त होते. आणि विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाची 2012 नंतर कुठेही ईव्हीएम वापरलं तर व्ही पॅड हा लावण्यात यावा
असं असताना ते दोन ठिकाणी अंडरलाईन मारले ते इकड, तर या ठिकाणी कुठेही ते कुठलं पॅड म्हणतात त्याला व्हीव्हीपॅड, हे 2012 सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट निर्देश असताना हे बघा अंडरलाईन मारलेली आहे, बघून घ्या ठीक आहे ना, की कुठेही जरी तुम्ही ईव्हीएम वर मतदान घेतलं तर व्हीव्हीपॅड लावायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमची मागणी केली होती आयुक्तांनी, तर आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रामध्ये व्हीव्हीपॅडचा कुठेही त्यांनी मागणी केली नाही. याचा अर्थ असा सरळच झाला की या जळगावच्या मंत्र्यांनी, पाटबंधाऱ्या मंत्र्यांनी ही सगळी यंत्रणा पारदर्शक केली नाही. आपल्या मर्जीचे आपल्या जळगाव जिल्ह्यातले प्रॉपर अधिकारी बोलवून ही पारदर्शक होऊ दिली नाही. पूर्ण महापालिकेची निवडणूक ही मॅनेज केली याचा ठोस पुरावा नाशिक महापालिका झाली, तिथेही देखील त्यांनी सांगितलं होतं 50+, तिथेही तसंच झालं. जळगावला तिथेही देखील त्यांनी सांगितलं होतं 50+, तसंच आत्ताही 3 दिवसापूर्वी हा पाटबंधारे मंत्री जयकुमार रावल या भारत सरकारचा संरक्षण राज्यमंत्री भांबरे हे सगळे असताना देखील त्यांनी 50+. का बरं, एका ज्योतिषाचार्याची अवलाद आहे का, जसं सांगतात तसं घडतं. हां, अरे यांचा बाप तो नरेंद्र मोदी आहे, छाती टोकपणे सांगू शकत नाही की माझ्या एवढ्या जागा येतील. जर एवढ्या जागा 3 महापालिकेमध्ये आलेल्या आहे, योगायोगाने एका ठिकाणी होऊ शकतं. कुठल्याच राजकीय पक्षाने इतके छाती टोकपणे दावे केले नाही. अरे या बडग्यांना तर प्रचाराकरता देखील कार्यकर्ते भाड्याने रोजंदाराने लावावे लागले. अशा ठिकाणी यांचे 5-5, 7-7 हजार मतं पडतात. आणि प्रत्येक BJP जोही उमेदवार निवडून आलेला आहे, तुम्ही रेशो बघून घ्या, 57% ते 60% आतच या लोकांना, म्हणजे 55 ते 60% या लोकांना मिळाले आणि उर्वरित 40% या BJP विरोधातल्या लोकांना मिळालेलं आहे. माझं तर इलेक्ट्रॉनिक मीडिया वर्तमानपेपरांनाही जाहीर आव्हान आहे की यांचे जेवढे BJP विन झाले यांच्या विरोधातल्या सगळ्यांच्या मतांची टोटल करा आणि एकट्या BJP उमेदवाराची मतांची टोटल करा. हे तर जे काम आहे हे निवडणूक आयोगाला तक्रार केल्यानंतर ते करणार आहे, परंतु तुम्ही जो काही म्हणताय की त्यांनी जो दावा केलेला आहे की 50+ प्रत्येक महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टीने किंवा विकासाच्या मुद्द्यांवरती त्यांनी हे दावे केले असतील, म्हणून तुम्ही त्या दाव्याला कसं बोलता? आता विकासाच्या मुद्द्यावर किंवा अरे यांचा बापच कधी नरेंद्र मोदी खरं बोलला नाही, ते हे काय बोलणार आहे गद्दार? याचं कारण सांगतो. नाशिक महापालिका हा तोत्या पोपट BJP गिरीश महाजन हा बोलला होता नाशिक महापालिका आमच्या ताब्यात द्या, नाशिक महापालिका मी दत्तक घेतो, अशा वलगरणा केल्या या पाटबंधाऱ्या मंत्र्याने. आणि नाशिक महापालिका जर आमच्या हातात एक छत्री जर आली तर आम्ही नाशिक महापालिकेला 500 कोटी रुपये देऊ. 5 रुपये मारून फेकले नाही या भुईमुंग दुत्र्याने. तसंच जळगावला देखील तसंच केलं की जळगाव महापालिका आमच्या ताब्यात द्या, जळगावला देखील 200 कोटी कौपर केले, अजूनपर्यंत जळगाव महापालिकेला 2 रुपये दिले नाही. तसंच JB रोडवर यांची सगळ्यांची यांचे रावसाहेब दानवे वगैरे सगळे यांचे प्रमुख कार्यकर्ते, हा देशाचा भारत सरकारचा संरक्षण राज्यमंत्री त्या ठिकाणी त्या व्यासपीठावर होते, तेव्हा देखील या गिरीश महाजनांनी वलगरणा केली होती ना धुळे महापालिका आमच्या ताब्यात द्या, 300 कोटी रुपये देऊ. हे भिकारछोटांची अवलाद निस्त आश्वासनाची खैरात मांडते आणि प्रत्येक महापालिका दत्तक घेते. काबरं, गिरीश महाजनच्या घरी काही संतान नाही का? प्रत्येक ठिकाणी जाऊन दत्तक घेतो. दत्तक कोण घेतं ज्याला काही नसतं? आणि या 3 महापालिकांमध्ये यांनी, आणि यावरही एवढ्या ठिकाणी या महापालिका मला दत्तक द्या आणि मी तुम्हाला विकास करून दाखवल, अशी जर परिस्थिती होती, महाराष्ट्र सरकार जर इतकं सदन होतं तर या भिकारछोटांच्या अवलाद्यांनी शिर्डी संस्थानकडनं 500 कोटी रुपये कर्ज का मागावं? हाही देखील जनता सवाल विचारते. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला एक बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक अशा पद्धतीने आव्हान करतोय, जर लोकप्रतिनिधीचं भाग्य जर EVM जर ठरवत असेल आणि EVM जर ठरवाल की कोण निवडून येईल आणि कोण पडल जर अशा पद्धतीने, तर जर लोकांच्या मतदानाचा जर मतांची जर अवहेलना होत असाल आणि EVM ठरवत असाल कोण निवडून आलं, तर या देशामध्ये ते दिवस दूर नाही, लवकरच या भारत देशामध्ये याजवी माजल्याशिवाय राहणार नाही. काका, मतदाराचा मताचा अधिकार देखील EVM हिरवून घेते, असा आमचा शिवसेनेच्या माध्यमातून जाहीर निषेध आहे. एकंदरीत संपूर्ण या प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर भाजपमधले आमदार अनिल गोटे यांचे संतप्त प्रतिक्रिया ज्याप्रमाणे येत होत्या त्याचप्रमाणे आता शिवसेना देखील संतप्तपणे व्यक्त होते आणि EVM घोटाळा कशा पद्धतीने झालेला आहे याच्या संदर्भातला पाठपुरावा करण्याची मागणी करते. व्हिडिओ जर्नालिस्ट सुनीलसह अभिजित पाटील, आवाज मराठी.